आज 4 डिसेंबर देश अत्यंत अभिमानानं नौदल दिन साजरा करतोय. भारतीय नौदलानं 4 डिसेंबर 1971 या दिवशी भारत पाकिस्तान युद्धादरम्यान कराची बंदरावरती हल्ला करून पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. त्याची आठवण म्हणून आजचा नौदल दिन साजरा केला जातो. काय घडलं होतं त्यावेळी? नौदलाची अचाट कार्यशक्ती आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अचाट राजकीय इच्छाशक्ती यांची आठवण करून देणारा आजचा हा ऐतिहासिक दिवस. चार डिसेंबर भारताच्या नौदलाचा अभिमान दिन. पाकड्यांना घरात घुसून मारल्याचं स्मरण. शूरवीर नौसैनिकांच्या पराक्रमाला सॅल्यूट. पाकड्यांना घरात घुसून मारलं हे वाक्य म्हटल्यावर प्रथम आठवतं ते 1971 भारत पाकिस्तान युद्ध. तत्कालीन पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांनी परिसीमा गाठल्यावर 3 डिसेंबर 1971 या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तिसऱ्या युद्धाला तोंड फुटलं. भारतीय फौजा बांगला तरुणांच्या मुक्ती वाहिनीला मदत करण्यासाठी थेट बांगलादेशात शिरल्या. मात्र 1971 ऑक्टोबर महिन्यात तत्कालीन नौदल प्रमुख ऍडमिरल नंदा आणि भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात एक महत्वाची बैठक झाली. नौदलाने कराचीवर हल्ला केला तर यात भारत सरकारचं राजनैतिक नुकसान होईल. तुम्ही हे का विचारत आहात? 1965 युद्धात नौदलाला भारतीय सागरी सीमांबाहेर कोणतीही कारवाई न करण्यास सांगितलं होतं. वेल ऍडमिरल, इफ देर इज अ वॉर, देर इज अ वॉर. या उत्तरात ऍडमिरल नंदा काय समजायचं ते समजून गेले. यातच रुजली होती नौदलाच्या ऑपरेशन ट्रायडंटची बीज. दिनांक 4 डिसेंबर भारतीय नौदलाच्या INS निपत, INS निर्घट, INS वीर या विद्युत क्लास मिसाईल क्लास युद्धनौका, नौदलाच्या 2 कॉर्वेट्स INS किल्टन, INS कच्छल आणि एक टँकर INS पोषक यांनी कमांडर बभ्रुभान यादव यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी नौदलाच्या मुख्यालयावर म्हणजे कराची बंदरावर हल्लाबोल केला. चार डिसेंबरला भारतीय युद्धनौकांचा ताफा कराची बंदरापासून 250 नॉटिकल मैलांवर समुद्रात तैनात करण्यात आला. पाकिस्तानी हवाई दलाची नाईट बॉम्बिंग क्षमता नाही हे लक्षात घेऊन रात्रीच्या अंधारात हल्ला करण्याचं नियोजन करण्यात आलं. रात्री 10:30 वाजण्याच्या सुमाराला हा ताफा 180 नॉटिकल मैल पुढे सरकला आणि कराची बंदरावरील पाकिस्तानी युद्धनौकांवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू. भारताचा क्षेपणास्त्रांचा हल्ला एवढा जबरदस्त होता की पाकिस्तानचा एक डिस्ट्रॉयर, एक माइन स्वीपर, बंदरातली एक कार्गो शिप तातडीनं बुडाली. एका डिस्ट्रॉयरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसंच कराची बंदरातली मोठी इंधन टाकीही फुटली. यामुळे बंदरात मोठा हाहाकार माजला. भारताच्या या हल्ल्यात 500 अधिक पाकिस्तानी नौसैनिक ठार झाल्याचा अंदाज आहे. या हल्ल्यामध्ये भारतीय नौदलाची अजिबात हानी झाली नाही. भारतीय नौदलाच्या इतिहासात ही पहिली अशी कारवाई होती ज्यात जहाज विरोधी क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. अवघ्या 4 क्षेपणास्त्रांसह भारताने पाकिस्तानची 3 जहाजं बुडवली. भारतीय जहाजं परत येत होती त्याचवेळी पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी प्रत्युत्तरासाठी हल्ला केला. पण अंधारात पाकिस्तानी विमानांनी स्वतःच्याच जहाजांवर हल्ला केला. भारताच्या या धडाकेबाज कारवाईचं स्मरण ठेवण्याचा हा दिवस म्हणजे नौदल दिन. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.